माझ्या मित्रांनी मला खूप वेळा सांगितलं की तू आता मराठीत ब्लॉग बनव म्हणून तर सो आज मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे मराठीत मित्रांनो सांगा तुम्हाला कसं वाटतंय मराठीतला माझा ब्लॉग आणि जर चांगला वाटेल तर सबस्क्राईब करून टाका आणि पुढे कंटिन्यू करा माझ्यासोबत ही जर्नी हे गाईज कशा आहात तुम्ही आय होप यू गाईज आर डूईंग ग्रेट सो so, uh, मी आज नेपाळमध्ये आहे uh, माझ्या भावासोबत मी इथं आलेलो तो त्याच्या शेतात त्यांनी uh, काही पेरणी केलीत म्हणजे बटाटे लाव वगैरे लावलेले आहेत बटाटे चणे वगैरे लावलेले आहेत आणि मग त्यासाठी तो इथं आलेला आहे त्यांना पेस्टिसाईड्स करायला कीटनाशिके टाकायला आलेला आहे सो so, इथं मी त्याच्यासोबत आलो बोलू चला एक ब्लॉग बनवून टाकू इथं आल्यावर तर मग खूप छान वाटते इथं आल्यापासनं म्हणजे थंडी वगैरे खूप आहे इथं बापरे म्हणजे दहा डिग्री सेल्सिअस इथं इथला टेम्परेचर नॉर्मल टेम्परेचर दहा डिग्री सेल्सिअस मी, आद माला इता तीन दिवा जाले। तीन मी आज मला इथं तीन दिवस झाले तीन दिवसापासून मी सूर्य आज पहिल्यांदा इथं बघतोय तर खूपच छान वातावरण आहे इथं भले थंडी असो आता इलेवन फोर्टी थ्री झाले इलेवन फोर्टी थ्री म्हणजे जवळपास दुपार होत आले पण इथं जे ऊन आहे ना आता माझ्या डोक्यावरती ऊन आहे तो मित्रांनो हे ऊन काय लागतच नाही असं वाटतं काय थंडीच वाजतंय म्हणजे आता मी हे थोडं ब्लॉग बनवायचं होतं झीप वगैरे खोलून टाकला पण खूपच छान वाटतं इथं आणि हे माझ्या पाठीमागे जे आहे हे राईचं शेत आहे या शेतात खूप सारे मधमाशी दिसतील तुम्हाला हे याच्यातनंच ते काय बोलतं त्याला याच्यातले रस घेऊन जातील याच्या परागातले रस घेऊन जातील आणि ते, ते मधासाठी प्रोसेस करतील बाबा चावू नको तर खूप सुंदर जागा आहे मित्रांनो हे हे नेपाळमध्ये शिवपूर म्हणून एक गाव आहे या गा याच गावाचा रहिवाशी आहे मी म्हणजे माझ्या वडिलांपासनं माझे वडील वगैरे इथलेच आहेत आणि मग त्याच्यानंतर आम्ही महाराष्ट्रात गेलो असं मग खूप सुंदर जागा आहे मित्रांनो आणि जिथं बघाल तिथं शेतच शेत आहे इथं घरं खूप कमी दिसतील तुम्हाला आणि आमचं घर यापासून कमीत कमी दीड दीड ते दोन किलोमीटर लांब असेल म्हणजे आम्ही आमच्या घरापासून दीड दोन किलोमीटर लांब आलो आहे खूप सुंदर जागा आहे बघा तुम्ही अजून आता या सीझनला बहुतेक राईचंच शेती केली जाते नंतर होतं आता म्हणजे थंडी संपायला आली किंवा सं थंडीच्या सुरुवातीस इथं बटाटे वगैरे पेरतात त्याच्यानंतर काय काय अजून तर पाहायचंच आहे आम्हाला बघूया नेक्स्ट तर तुम्ही माझ्याशी सबस्क्राईब करून या चॅनलसोबत कनेक्टेड राहा माझ्याशी कनेक्टेड राहा मित्रांनो सो रहा, रहा मित्रा so, तुम्हाला हा ब्लॉग माझा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि माझ्याशी कनेक्टेड राहा नेहमी सो so, <coughs> चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बा बाय जय महाराष्ट्र